आज तुम्हाला मी माझ्या गावी घेऊन आली आहे आणि इथे तुम्हाला मी दाखवणार आहे की कोणत्या रानभाज्या आमच्या गावात भेटतात, ज्या आम्ही स्पेशली गणपतीमध्ये करतो. ही कोणती भाजी नंद्या आपण तोडतो आहोत? कुरडू. कुरडू भाजी म्हणतात हिला. ही पावसाळ्यातच आपल्याला बघायला भेटते आणि स्पेशली श्रावणामध्ये ही भाजी बनवली जाते. मी वरची पानं तोडून घेते, याचीच आपण भाजी करणार आहोत आज. जागू, अजून कुठली रानभाजी भेटते? टायपुळा, दुदुरली, शेवगा. आणि ह्या रानभाज्यांची स्पेशालिटी आहे की ह्या ऑटोमॅटिकली येतात, ह्यांना काही शेतीसारखं उगवावं लागत नाही. मगाशी आपण कुरडूची भाजी तोडली, आता आपण ही भाजी तोडणार आहोत. ह्या भाजीचं नाव आहे टायपुळा. याचा आपण वास घेऊन ही भाजी ओळखू शकतो. मगाच्या भाजीमध्ये ही आपण भाजी मिक्स करणार आहोत. याचा फक्त कोवळा भाग तोडायचा असतो. ही बघा, ही भाजी अशी तोडतात. आणि याच्या पानांची भाजी करायची असते. आता आमच्या दोन भाज्या तोडून झालेल्या आहेत. आता आम्ही परत दोन भाज्या तोडायला चाललो आहोत. आपले आता दोन भाजी काढून झाले आहेत. आता ही तिसरी भाजी म्हणजे शेवगा. ही रानटी भाजी नव्हे तर सर्वांच्या घरोघरी लावली जाते. आम्ही ही भाजी साफ करत आहोत. ह्याची नुसती अशी पानांचीच भाजी बनवायची असते. गौरीचा नैवेद्य म्हणून कोकणामध्ये शेगलाची भाजी बनवली जाते. तसंच कृष्ण जन्माष्टमीला पण नैवेद्य म्हणून शेगलाची भाजीच बनवली जाते. आता आपण चौथी भाजी तोडायला चाललो आहे. पण हे पडवळ्याची वेल आणि दोडक्याच्या वेल भाजीची वेली आहे. ही भाजी काय आपण वापरणार नाही आहोत. या भाजीचं नाव आहे दुदुरली. या भाजीला फुलावरून ओळखता येतं. आणि या अशी तोडल्यावर याचं पान तोडायचं असतं. हे असं पान तोडल्यावरती यामधून जो पांढरा रस येतो, हे हा दुधासारखा जो रस येतो, त्यामुळे ह्याला दुदुरली असं नाव ठेवण्यात आलं. ह्याची नुसती पानांचीच भाजी करायची असते. आपल्या या चारही भाज्या तोडून झालेल्या आहेत. आता ह्याची भाजी कशी बनवणार हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आम्ही ज्या रानभाज्या आणल्या आहेत ते आता आम्ही भाजी करणार आहोत. त्याच्या फोडणीसाठी आम्ही 3 कांदे आणि त्यासाठी लागणाऱ्या मिरच्या आम्ही घेतलेल्या आहेत. रानभाजी बनवण्यासाठी ज्या फोडणीचा कांदा असतो तो बारीक चिरावा लागतो. आमच्याकडच्या ज्या मिरच्या आहेत ना, त्या जरा जास्त तिखट नसल्यामुळे जागृतीने 4 मिरच्या घेतल्या आहेत. तुमच्याकडच्या मिरच्या जर जास्त तिखट असतील तर तुम्ही 1 किंवा 2 घेऊ शकता. आता आम्ही 4 भाज्या घेतलेल्या आहेत. त्या आम्ही बारीक चिरत आहे. बारीक चिरल्यावरती त्या लवकर शिजतात. आता माझी आग पेटलेली आहे. त्यावरती मी कढई ठेवलेली आहे. दुसऱ्या चुलीवरती माझा उकडा भात तयार होत आहे. कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये आता मी तेल ओतत आहे. मी कढईत 2 चमचे तेल घातलं. आता ते तेल तापल्यावरती चांगलं कढईत असं करून घ्यायचं. आता त्यात मी मिरची टाकणार आहे. आता मी अशा पद्धतीने ढवळून घेते. तर मिरच्या चांगल्या भाजल्या आहेत. त्यात मी आता कांदा टाकते. कांदा लाल होईपर्यंत त्याला ढवळत राहायला पाहिजे, नाहीतर तो कढईला चिपकतो. नंदू, आपल्याला भाजीमध्ये टाकायला खोबरं लागणार आहे. झालं तुझं किसून? झालं. जास्तीत जास्त खोबरं घातल्यावर भाजीला चव लागते. कांदा आमचा लालसर झाला. आता त्यात मी या 4 भाज्या टाकणार आहे. या चुलीवरचं एक वैशिष्ट्य आहे की आग जेव्हा आपल्याला ॲडजस्ट करायची असते ना, आपण गॅसवर कसं बारीक आग परत हाय फ्लेम असं ॲडजस्ट करू शकतो, तर चुलीवरची आग जेव्हा ॲडजस्ट करायचं असतं ना, तेव्हा ही थोडीशी अशी लाकडं अशी बाहेर काढतात आणि मग आग कमी केली जाते. हा झाला लो फ्लेम. लाकडं अशी आत चालली जातात आणि आग जास्त पेटवली जाते. ही झाली हाय फ्लेम. ही याची चुलीवरची लाकडांची ॲडजस्टमेंट आहे फ्लेमची. पालेभाज्यांवरती झाकणं नाही ठेवायचं, कारण की त्या मग खोडू लागतं. आता आपण खोबरं टाकूया. आमच्या कोकणामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये खोबरा ॲड करतो आणि ते पण जास्त प्रमाणात.
बघा भाजीपेक्षा खोबरं जास्त वाटतंय, त्याच्यामुळे भाजीची जी चव आहे ना ती दुप्पट होते. रान भाजी बनवताना आम्ही ह्या चार भाज्या घेतल्या, त्यातून कोणकोणत्या घेतल्या? टायपुळा, कुरडू, दुदुरली आणि शेवगा. या चारही भाज्या पौष्टिक असतात. कडधान्यापेक्षा या ज्या आपल्या रानभाज्या आहेत ना, त्यांच्यामध्ये जास्त पौष्टिकता असते, त्यामुळे श्रावणात हमखास या भाज्या बनवल्या जातात. आम्ही काही या भाज्यांची शेती करत नाही, या आपोआपच रानामध्ये उगवतात. तशी भाजी झाली